मित्रांनो, आपल्यातले बरेच जण पाण्याला खूप साधारण समजतात, म्हणून त्यांना असं वाटतं की त्यांना जेव्हा पाहिजे जितके पाहिजे आणि जसं पाहिजे तसं ते पाणी पिऊ शकतात. पण हे चुकीचं आहे. पाणी जितकं साधारण दिसतं ना तितकंच ते साधारण नाही आहे. पाण्यामुळे आपल्या बॉडी पार्ट्सला योग्य प्रकारे काम करता येत असतं. शरीरातल्या विषारी पदार्थांना बाहेर काढण्यासाठी पाणी हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं मानलं जातं. पोटापासून ते त्वचेपर्यंत, वजन वाढण्यापासून वजन कमी करण्यापर्यंत पाण्याचा महत्त्वाचा रोल असतो. म्हणूनच पाणी पिण्याची योग्य मात्रा, पाणी केव्हा पिलं पाहिजे किंवा नाही पिलं पाहिजे हे जर माहिती नसेल तर एका व्यक्तीने कितीही पाणी पिलं तरी तो त्याचा पूर्णतः फायदा घेऊ शकत नाही. आणि मग भलेही आपण कितीही चांगल्या चांगल्या गोष्टी खाल्ल्या ना तरी त्याचा फायदा आपल्या शरीराला मिळू शकत नाही. आणि फक्त योग्य पद्धतीने पाणी न पिल्यामुळे आपल्याला बऱ्याचशा आजारांना तोंडही द्यावं लागत असतं. हो, हे खरंच आहे की गॅस, कफ, अपचन, सुस्ती येणे, लिव्हरमध्ये प्रॉब्लेम होणे, प्रतिकारशक्ती कमी पडणे, कमी होणे, पोटाचे आजार उद्भवणे, पुन्हा पुन्हा आजारी पडणं, त्वचा अचानक कोरडी पडणं किंवा अचानक ऑइली होणं, फेसवर ॲक्ने येणं, खाल्लेलं शरीराला न लागणं, अशा बऱ्याच प्रकारच्या अडचणींना आपल्याला तोंड द्यावं लागत असतं फक्त पाणी योग्य प्रकारे न पिल्यामुळे. आणि फक्त एवढंच नाही तर वजन वाढण्यात किंवा कमी करण्यात अडचणी येणं, केस गळणं, रात्रीची झोप उडणं अशा बऱ्याचशा गंभीर आजारांचं कारण फक्त पाणी योग्य पद्धतीने न पिणे असू शकतं. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणूनच घेणार आहोत की पाणी आपल्यासाठी इतकं आवश्यक का आहे आणि पिण्याची योग्य पद्धत काय आहे. एका दिवसात आपण कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती पाणी पिलं पाहिजे आणि जरी ही शरीरात पाण्याची कमी झाली असेल तर तिला आपण कशा पद्धतीने भरून काढू शकतोय, एका वेळेमध्ये आपण किती पाणी पिलं पाहिजे आणि ते कशा पद्धतीने पिलं पाहिजे, पाणी गार पिलं पाहिजे की गरम पिलं पाहिजे की कोमट पिलं पाहिजे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच मिळून जाणार आहेत. व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप करू नका, तर सुरू करूयात. चलात मग पाण्यापासून. आपल्या शरीरासाठी इतकं महत्त्वाचं का आहे हे पाणी? मित्रांनो, आपल्या शरीरात 60-70% पाणीच असतं. आपले शरीर हे 60-70% पाण्यानेच भरलेले आहे असं म्हटलं जातं. आपण जे पाणी पितो त्याचा उपयोग आपल्या इंटरनल ऑर्गन्सला योग्य पद्धतीने काम करण्यास होत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरीरात ज्या कोशिका असतात त्यांना जिवंत ठेवण्यासाठी पाणी खूप महत्त्वाचा रोल करत असतं. मग दिवसभरातून किती पाणी प्यायलं पाहिजे, कमीत कमी आणि जास्तीत जास्त, आणि आपल्या शरीरात जर पाण्याची कमी झाली असेलच तर ते आपण कशा पद्धतीने भरून काढू शकतोय किंवा कशा पद्धतीने आपण समजू शकतोय की आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता झालेली आहे. मित्रांनो, ज्यावेळी आपल्या शरीरात पाण्याची कमी होते त्यावेळी आपला युरियनचा कलर हा येल्लो होतो, आपली पचनशक्ती वीक व्हायला लागते, आपल्या शरीराची आणि आपल्या चेहऱ्याची त्वचाही आपल्याला हळूहळू कोरडी झाल्यासारखी वाटू लागते. मित्रांनो, योग्य पद्धतीने पाणी पिणे हे आपल्या शरीरासाठी खूप जास्त प्रमाणात आवश्यक असते. पाण्यामध्ये आहेत ना 0 कॅलरीज असतात आणि पाणी हे आपल्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी मदत करत असतात. पाणी आपल्या बॉडीला हायड्रेट ठेवत असतात, आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढत असतं पाणी, आपल्या स्किनला स्वच्छ करत असतं पाणी. आपली पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी पाणी हे खूप महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे पाणी आपल्या शरीरासाठी इतकं आवश्यक असतं ना. आपण जेवणाशिवाय राहू शकतोय पण पाण्याशिवाय नाही. आणि तसं तर एखाद्या व्यक्तीने किती पाणी पिलं पाहिजे हे त्याच्या वजनावर अवलंबून असतं. तो जिथे राहतो त्या प्लेसवर डिपेंड असतं. पण तरीही एका व्यक्तीने दिवसभरात आहे ना 2.5 ते 3 लिटर पाणी कमीत कमी पिलं पाहिजे. म्हणजे ग्लासने मोजायचं झालंच तर कमीत कमी 10 ते 12 ग्लास पाणी आपण रोजच्या रोज पिलं पाहिजे. आणि जे व्यक्ती एक्सरसाइज करतात ना त्यांनी ह्या नॉर्मल व्यक्तींपेक्षा 2-3 ग्लास तरी एक्स्ट्राचं पाणी पिलं पाहिजे. आता बऱ्याच जणांना असाही प्रश्न असतो की जर आपण गरजेपेक्षा जास्त पाणी पिलं तर ते आपल्या शरीरासाठी धोकादायक असतं का, ते चांगलं नसतं का, त्याच्याने काय नुकसान होतं आपल्या शरीराला? तर याचं उत्तर आहे हो. जर आपण एखादी गोष्ट खूप जास्त प्रमाणात घेतली मग ती कोणतीही असो तिच्याने आहे ना आपल्याला नुकसानच होत असते, ते पाणीही असलं तरीही. कारण आपण जर खूपच जास्त पाणी पिलो तर त्याचा आपल्या किडनीवर लोड पडतो, तिचं काम वाढतं, आपल्या शरीरातली सोडियम लेवल कमी होण्याची शक्यता वाढते. पण हे खूप कमी केसमध्ये होतं कारण खरं तर लोक इतकं पाणी पितच नाही जितकं शरीरासाठी गरजेचं आहे.
आणि हे सगळं नुकसान तेव्हा व्हायला लागतं जेव्हा एखादा व्यक्ती 4 ते 5 लिटरपेक्षाही जास्त पाणी प्यायला लागतो, आणि एवढं कोणी तर करत नाही. आता अजून एक गोष्ट, काही जणांना असं वाटतं की दिवसभरात 10 ते 12 ग्लास पाणी प्यायलाच पाहिजे का, केव्हाही पाणी पिऊ शकतोय का, पण हे चुकीचं आहे. कारण या एकाच प्रकार पाण्याला वेगवेगळ्या पद्धतीने पिल्याने आपल्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारचे अनेक फायदे मिळतात. म्हणून पाणी हे नेहमी बसून हळूहळू पिलं पाहिजे, सिपसिप करून पाणी पिलं पाहिजे. आणि आपण जर उभं राहून पाणी पित असाल ना, किंवा गटगट फास्टमध्ये तुम्ही पाणी पित असाल ना, तर आपली किडनी त्याला योग्य प्रकारे प्युरिफाय करू शकत नाही. म्हणून पाणी आहे ना बसून प्यायचं, हळूवारपणे प्यायचं. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, एकाच वेळेला 3 ते 4 ग्लास पाणी केव्हाही प्यायचं नाही. तुम्हाला जितकी ताण असेल तितकंच पाणी प्या, उगाच जास्त पाणी प्यायचं नाही. जास्त पाणी पिण्याने आहे ना काहीच उपयोग होत नाही. जर आपण गरज नसेल तितकं पाणी एकाच वेळात पिऊन टाकलं तर आपली किडनी त्याला योग्य प्रकारे प्युरिफाय करू शकत नाही. मग ते प्युरिफाय न होता, शरीराला न लागता ते तसंच बाहेर पडत असतं. त्याचा आपल्या शरीराला काहीच उपयोग होत नाही. ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या जर आपण लक्षात घेतल्या तर आपण कधीही आजारी पडणार नाही, आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींचा त्रास होणार नाही. गोष्टींकडे आपण अजूनही लक्ष दिलं पाहिजे. एक गोष्ट, पाणी गार पिलं पाहिजे की गरम पिलं पाहिजे की कोमट पाणी प्यावं? तर आता बघा, आपण कुठलीही गार वस्तू शरीरात घेतो ना, ती जेव्हा शरीरामध्ये जाते त्यावेळेस ती शरीरामध्ये जाऊन ती गरम होत असते, आणि त्यानंतर आपलं शरीर त्यावर काम करायला सुरुवात करत असतं. आणि आपण जेव्हा पाणी पितो ना, त्याबरोबरही सेम असंच घडत असतं. जेव्हा आपण फ्रीजमधून बॉटल काढून गार पाणी पितो तेव्हा ते आत जाऊन अधिक गरम होतं, आणि त्यानंतर त्यावर प्रोसेस सुरू होत असते. आणि या प्रोसेसमध्येच आपली खूप जास्त एनर्जी वेस्ट होत असते, आणि आपल्या शरीरालाही त्या पाण्याचा यूज करण्यासाठी तोपर्यंत आपल्याला वाट बघावी लागते, जोपर्यंत ते पाणी गरम होऊन जात नाही. आणि याचबरोबर जास्त गार पाणी आपल्या पोटात असलेल्या अन्नाला सक्त बनवून देते, आणि ज्यामुळे ते पचायलाही जड होते. त्यामुळे आपली पचनक्रिया खूप स्लो होऊन जाते, ज्यामुळे आपल्याला त्रास होतो, बऱ्याचदा आपलं पोट दुखतं पहा. म्हणून कधीही जास्त गार पाणी घेऊ नका असे डॉक्टर पण सांगतात. त्यामुळे शक्यतो करून आहे ना फ्रीजमधलं पाणी पिणे टाळा. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट की केव्हा पाणी पिलं पाहिजे आणि केव्हा पाणी पिलं नाही पाहिजे. आता पाणी केव्हा प्यायला पाहिजे पेक्षा जास्त महत्त्वाचं हे जाणून घेणं आहे की पाणी केव्हा नाही प्यायचं. मग पाणी केव्हा नाही पिलं पाहिजे? जेवणानंतर लगेच? हो, जेवणानंतर ना लगेच पाणी केव्हाही नाही पिलं पाहिजे. आता जेवण तर पूर्ण झाले, तुम्हाला खूप जास्त तहान लागली तर फक्त एक घोट तुम्ही पाणी घेऊ शकताय, पण जेवण्याच्या नंतर ना लगेच तुम्ही एक ग्लास पाणी पिला, एक तांब्या पाणी पिला, काहीही उपयोग नाही आहे. याने तुमच्या शरीराला हानीच होणार आहे. अजून एक गोष्ट लक्षात घ्या, जेवण्याच्या एक्झॅक्ट आधी म्हणजे जेवण्याच्या 5 मिनटं अगोदर पाणी प्यायचं नाही. जेवायला बसल्याच्या नंतर ना जेवण होस्तोपर्यंत पाणी प्यायचं नाही. ताई तिखट लागलं, तुम्ही एक घोट पाणी घेऊ शकताय, जास्त पाणी प्यायचं नाही. भाजी तिखट असेल तर तुम्ही थोडी थोडी खा, पण जेवण जेवत असताना पाणी केव्हाही प्यायचं नाही. तुम्ही पहा, बऱ्याचशा लोकांच्या आपण बोलतो स्टमक बाहेर आले, ढेरी पुड आली, त्याची हीच कारणे असतात. त्याचबरोबर अजून एक कारण सांगते, जेवणानंतर आपण जेव्हा लगेच पाणी पितो ना, ते जेवण आपलं व्यवस्थितरित्या पचन होत नाही. जेवण पचण्यासाठी डायजेस्टिव्ह ज्यूस तयार होण्यासाठी जो आपल्या शरीरात तयार होतो तो तयारच होत नाही, आणि त्यामुळे आपले जेवण खूप हळूहळू पचतं. आणि म्हणूनच आपण जेवणानंतर ना कमीत कमी 40 ते 45 मिनिटांनंतरच पाणी पिलं पाहिजे. यानंतर फळं खाल्ल्यावर नंतर असं की आपण आधी बोललो की जेवणानंतर लगेच पाणी पिलं पाहिजे का, तर जेवणानंतर नाही ना 40-45 मिनिटांनी आवर्जून पाणी तुम्ही प्या. नाही तर असं करू नका, आम्हाला सांगितलेलं आहे मग पाणीच प्यायचं नाही जेवण झाल्याच्यानंतर ना, तर तुम्ही सकाळचं जेवण झालं त्याच्यानंतरनं पण हा नियम फॉलो करायचा आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस रात्रीचं जेवण असणार आहे त्या टायमिंगला पण हा नियम नक्की फॉलो करायचा आहे. आणि दिवसभरात तुम्ही जेव्हाही पाणी पिसाल ना, त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा की त्याच्यामध्ये पण आहे ना 40 ते 50 मिनिटांचा गॅप पाहिजे आहे. हे कशासाठी? तर तुम्ही जर सारखे पाणी पित राहिलात ना तर तुमच्या किडनीवर त्याच्यामुळे प्रेशर येऊ शकतो. तुमची किडनी तुम्ही पिलेल्या पाण्याला योग्य पद्धतीने आणि पूर्णपणे प्युरिफाय करू शकणार नाही, त्यामुळे तुम्हाला पाण्याचा
सर्वत्र लाभ मिळणार नाही, त्यामुळे आहे ना 40 ते 45 मिनिटांचा गॅप दिवसभरातील पाण्यामध्ये सुद्धा ठेवा. आणि एक्सरसाइज जर करत असाल तर एक्सरसाइज करताना पण आहे ना गटगट पाणी पिऊ नका, 1-2 घोटच पाणी प्या. आणि तुमची एक्सरसाइज पूर्ण झाल्याच्या नंतरनं सुद्धा 15 ते 20 मिनिटांनंतर तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी तुम्ही पिऊ शकताय. फक्त एक्सरसाइज करताना जास्त पाणी पिण्याची चुकी तुम्ही करू नका. ह्या गोष्टी बऱ्याच जणांना माहिती आहेत, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी ही मी सांगत आहे. मित्रांनो, तुम्ही हे पाणी फक्त योग्य पद्धतीने पिलं ना तरी तुम्ही तुमच्या शरीरातल्या आतल्या आजारांना दूर ठेवू शकताय. असे भरपूर आजार जे तुम्हाला होऊ शकतात त्यांना तुम्ही दूर ठेवू शकताय. आणि तुमच्या बॉडीला आतून आणि बाहेरून स्वच्छही ठेवू शकताय. तुमची स्किन टवटवीत ठेवायची असेल तर पाणी प्या. तुमची स्किन निरोगी ठेवायची असेल तर पाणी प्या, योग्य पद्धतीने प्या. फक्त हे नियम मी जे सांगितलेले आहेत ते फॉलो करा, तुम्हाला 7 ते 8 दिवसामध्ये नक्की रिझल्ट जाणवेलच. आणि या पद्धतीने जर तुम्ही पाणी पिलात तर तुमची तब्येत कमी होण्याला सुद्धा खूप प्रमाणामध्ये मदत होणार आहे. त्याचबरोबर रात्री तुम्ही झोपण्याच्या अगोदर कमीत कमी 1 तास तरी आहे ना कोमट पाणी पिलं ना तरी कोणाच्या पोटावरती जर भरपूर चरबी असेल तर ती कमी होण्याला पण खूप मदत होणार आहे. चला मग आजचा व्हिडिओ, आजची माहिती आवडली असेल ना तर नक्की तुमच्या नजदीक तुमचे फ्रेंड सर्कलमध्ये जर कोणी पाणी चुकीच्या पद्धतीने पित असेल किंवा तुमची आई ताई दादा मावशी काका कोणीही असो त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा.